नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं ग्रीनगुलागिरी आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आज काही विशेष माहिती मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। तर सध्याच्या परिस्थितीमध्ये मिरची लागवडीवर खूप जास्त भर दिलेला आहे, बऱ्याच शेतकऱ्यांनी लागवड केलेली आहे, पण सध्याच्या वातावरणामध्ये जे वातावरण बदलतं आहे, या बदलत्या वातावरणामुळे मिरचीवर बराचसा इफेक्ट पडतो आहे। सगळ्यात पहिला म्हणजे कोकडा बोकडा रोग जास्त प्रमाणात अटॅक करतो आहे आणि शेतकऱ्यांची बऱ्याचशा शेतकऱ्यांची खर्च करण्याची ऐपत नसल्यामुळं ओपन प्लॉट आहेत, जे मल्चिंग प्लॉट आहेत ते तर सोडाच, पण ज्या शेतकऱ्यांचा प्लॉट ओपन आहे या प्लॉटवर सगळ्यात जास्त चुरडामुरडा हा अटॅक करतो, म्हणजे ज्याला आपण व्हायरस, बोकड्या, चुरडामुरडा, लीफ कर्ल असं नावाने बऱ्याच नावाने ओळखतो। तर हा एकतर कंट्रोल झाला पाहिजे किंवा तो थांबला पाहिजे, याच्यासाठी फवारणी अतिशय महत्त्वाची असते आणि इथंच सगळ्यात जास्त शेतकऱ्यांचा हा खर्च होतो। आणि म्हणून आज आपण घेऊन आलो आहेत मिरचीवरील जो चुरडामुरडा आहे हा एक किंवा दोनच फवारणीमध्ये पूर्णपणे कंट्रोल करायचा आहे, तोही तेवढ्याच फवारणीमध्ये, खूप जास्त खर्चही नको आहे आणि परत तो यायला पण नाही पाहिजे। तर अशा परिस्थितीत नियोजन काय करायचं आहे हेच नियोजन आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर जे शेतकरी आपल्या ग्रीनगोडागरी चॅनलवर नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत नोटिफिकेशन बेल प्रेस करा, म्हणजे आलेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। तर मित्रांनो, मिरची पिकावर सध्या तुमची मिरची कितीही कालावधीची असू द्या, 20 दिवस, 30 दिवस, 50 दिवस, 60 दिवस, 3 महिने, 5 महिने, 6 महिने, तुमच्या कोणत्याही मिरचीला हा डोस काम करणार आहे। तर सगळ्यात पहिलं आपण जाणून घेऊयात की ज्या शेतकऱ्यांची मिरची जी आहे ओपन प्लॉटवर आहे, या ओपन प्लॉटवर थोडंसं वातावरण बदललं, ढगाळ वातावरण तयार झालं, थोडंसं पावसाचं वातावरण तयार झालं किंवा अवकाळी पावसाचं वातावरण तयार झालं की या वातावरणामध्ये लगेच अटॅक होतो, कारण जमिनीमधली काही कीड बुरशी ही जी आहे किंवा रसूश कीड आहे यांचा अटॅक या कालावधीमध्ये जास्त वाढतो आणि व्हायरससुद्धा याच कालावधीमध्ये जास्त अटॅक करतो। हाच प्रॉब्लेम जो आहे मल्चिंग असेल तर जवळजवळ 40-50% हा कमी होतो, म्हणजे तिथं रिस्क कमी राहते, कारण डायरेक्ट कॉन्टॅक्ट जो आहे हा कीड बुरशी किंवा इतर मायक्रो ऑर्गॅनिझम्सचा डायरेक्टली कॉन्टॅक्ट हा मिरचीसोबत येत नाही, म्हणून आपल्याला प्लॉट मल्चिंगवरची जी मिरची आहे त्या मिरचीवर कमी पाहायला मिळतो। तर आता याच्यासाठी आपल्याला जी फवारणी घ्यायची आहे, तर ही फवारणी मी तुम्हाला जैविक सांगणार आहे, त्यासोबत नैसर्गिक सांगणार आहे, रासायनिक मी तुम्हाला इथं सांगणार नाही, कारण रासायनिकमध्ये तुम्ही कितीही डोस मारले तरी तो कंट्रोल काही होत नाही आणि तो जर कंट्रोल होत नाही तर तुम्ही कितीही औषधं त्याला मारा त्याचा रिझल्ट आहे तोच राहतो। म्हणून इथं तुम्हाला वापरायचं आहे आनंद ॲग्रोचं व्हायरोबॅन। हे व्हायरोबॅन आपण गेली 1 वर्षापासून सजेस्ट करतो आहे आणि बऱ्याच शेतकऱ्यांनी ते वापरलं आहे आणि त्याचा रिझल्टही 100% मिळाला आहे। फक्त याच्यामध्ये फरक हाच आहे की ज्या प्लॉटवर खूप जास्त प्रमाणात व्हायरस आहे त्या व्हायरसवर याला 2 फवारण्या कराव्या लागतात 7 दिवसाच्या अंतरानं, याच्यामध्ये तुम्हाला कोणतीही रासायनिक फवारणी करायची नाही आहे। त्यानंतर ज्या शेतकऱ्यांचं प्रिव्हेंटिव्ह म्हणून घ्यायचं आहे किंवा थोड्याफार प्रमाणात चुरडामुरडा दिसतोय त्यांना एका फवारणीमध्ये सुद्धा रिझल्ट मिळतो। तर हे तुम्हाला कुठेही मिळेल, जवळच्या कृषी सेवा केंद्रामध्ये तुम्ही चौकशी करू शकता किंवा तुम्हाला जर पुढचं नियोजन करायचं असेल आणि तुम्हाला जर 1 महिना वेळ असेल किंवा नंतर तुम्हाला अडचणी येणार आणि त्यानंतर जर तुम्हाला लागणार असेल तर ते आपल्या कृषी सेवा केंद्रामध्ये सुद्धा उपलब्ध असणार आहे आणि ते आपण महाराष्ट्रामध्ये सगळ्याच ठिकाणी पाठवणार आहेत। फक्त तुम्हाला ज्यावेळेस गरज लागते त्याच्या अगोदर तुम्हाला हे सांगावं लागणार आहे किंवा तुमच्याकडे पीक असेल तर निश्चित स्वरूपात हे तुम्हाला ठेवणं गरजेचं आहे। तर ते तुम्ही मला डायरेक्टली व्हॉट्सअप कॉन्टॅक्ट करूनही तुम्ही ते मागवू शकता। तर याच्यानंतर व्हायरोबॅन 1 किंवा 2 फवारणी दिल्यानंतर तुमच्या मिरचीच्या स्टेजनुसार पुढचं जे नियोजन आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगतो। तर याच्यानंतर ज्या शेतकऱ्यांनी ताकंडी वापर केला आहे त्यांनी कंटिन्युअसली ते वापरायचं आहे, पण शक्यतो व्हायरोबॅन वापरल्यानंतर ताकंडी हा वापर जो आहे हा सुरू ठेवा। याच्यामुळं काय होणार आहे की जी काही कीड लागते, जी काही थ्रिप्स उडून येते किंवा दुसऱ्याच्या प्लॉटमधली जी थ्रिप्स, मावा, तुडतुडी आहेत हे डायरेक्टली आपल्या प्लॉटवर येणार नाहीत, त्यांचा डायरेक्टली कॉन्टॅक्ट या ताकंडीच्या द्रावणावर होत नाही, याचे खूप सारे रिझल्ट्स आपण घेतलेले आहेत। तर हे तुम्ही लक्षात ठेवा की ताकंडीचा वापर जो आहे आपल्याला कंटिन्यू ठेवायचा आहे, याच्यामुळे बराचसा खर्च आपल्याला वाचणार आहे, कारण महागडी कीटकनाशकं जर वापरायची म्हटली तर 1500-1600-1700 रुपयापर्यंत कीटकनाशक आहेत, काही काही तर 2000-2500 रुपयाचे कीटकनाशक आहेत आणि तुम्हाला एवढं चुकीची माहिती सांगितली जाते की तुम्हाला अक्षरशः 5-5-6-6 दिवसाला फवारणी करायला सांगितली जाते। मित्रांनो, सगळ्यात चुकीची माहिती आणि सगळ्यात चुकीचे सल्ले देणारे आता काय त्यांच्यापुढं मला शब्द नाही आहे, पण लक्षात घ्या जे रासायनिक तुम्ही मारता त्याला कमीत कमी 4-5 दिवस हे रिझल्ट दिसायलाच लागतात। मग तुम्हाला जर 5-5 दिवसाला फवारणी सांगितलं म्हणजे रिझल्ट यायच्या अगोदरच लगेच दुसरी फवारणी, म्हणजे फक्त खर्चाचा नाश आहे, फक्त पैशाचा नाश आहे, इथं तुम्हाला कोणताही रिझल्ट मिळत नाही। त्याच्यासाठी पिकाला थोडासा कालावधी द्यावा लागतो, तुम्ही जर एखादा स्प्रे घेत असाल तर कमीत कमी 7 दिवसाचा कालावधी त्याला द्या, तुम्ही जर ट्रीटमेंट घेत असाल तर तुम्हाला 2 फवारण्यामधलं अंतर 5-6 दिवसाचं सांगितलं असेल तर ते ठीक आहे, पण तुम्हाला प्रत्येक फवारणी जर 5-7 दिवसाच्या अंतराने सांगितलं असेल, 5-4 दिवसाच्या अंतरानं, तर अतिशय चुकीची माहिती ती तुम्हाला दिली जाते आणि त्याच्यापासून वाचण्यासाठी आजच आपल्या ग्रीनगोडागिरी चॅनलला फॉलो करा। मित्रांनो, व्हिडिओ जर आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करायला विसरू नका। तसेच मिरची पिकासंबंधी कोणतीही अडचण असेल, फवारणीशी अडचण असेल,
व्हायरस असेल किंवा बुरशी असेल किंवा कोणताही अटॅक मररोग याच्यावर जर तुम्हाला 100% जर नियोजन पाहिजे असेल तर कमेंट करा आणि तुमची अडचण मला तिथं सांगा, नक्कीच त्यावर परिपूर्ण माहिती दिली जाईल. धन्यवाद.